ठाण्यातील हिरो स्कूलच्या पालकांशी सुद्धा आम्ही संवाद साधला. टाळेबंदी काळात शिक्षण प्रणालीवर मोठ्या प्रमाणात फरक पडला होता, त्यातच शिक्षण प्रणालीचे स्वरूप देखील बदलल्याचं आपण पाहिलं. विद्यार्थ्यांना नव्यानंच ऑनलाईन शिक्षण प्रणालीला सामोरं जावं लागलं. नव्यानंच पुढे आलेल्या या ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांना या ऑनलाईन शिक्षणासाठी तशा पद्धतीचे अँड्रॉइड फोन आणि लॅपटॉप देखील खरेदी करावे लागले. टाळेबंदी काळात सगळ्यांचेच कामधंदे बंद असल्यामुळे पालक वर्गाला देखील शाळांकडून फी कमी करण्याची अपेक्षा होती. ठाण्यातील अशाच एका हिरो स्कूल येथील पालक वर्गाने शाळांना वारंवार विनंती करून देखील सुद्धा शाळेने आपली फी काही कमी केली नाही, त्यामुळे पालक वर्गात संताप निर्माण झालाय. ठाण्यातील हिरो स्कूलच्या पालकांशी संवाद साधलाय आमचे ठाण्याचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी. लॉकडाऊन काळामध्ये शिक्षण प्रणालीवरती मोठ्या प्रमाणामध्ये हा फरक पडलेला होता आणि त्यामध्येच ऑनलाईन पद्धतीची शिक्षण प्रणाली ही सुरू झाली होती. आणि या शिक्षण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे काही गरीब नागरिक असतील, गरीब पालक असतील, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात हा आपल्याला फरक बघायला मिळाला. आणि त्यामध्येच जे काही विद्यार्थी आहेत त्यांना देखील ऑनलाईन शिक्षण प्रणालीला नव्यानेच सामोरे जावे लागलेलं आहे. यावरतीच शाळांची जी काही फी वाढ झालेली आहे त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी काही पालक वर्ग आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. सर, काय सांगाल सर्वप्रथम, तुमचे पालक तुमचे मुलं देखील शाळेमध्ये आहेत आणि त्या शाळेमध्ये देखील एक फी वाढ वगैरे झालेली आहे. तुमचं नाव सांगा, कोणत्या शाळेमध्ये मुलं आहेत आणि शाळेकडून काय बोललं जात आहे, काय सांगाल? माझं नाव कार्तिकेल आहे, माझा मुलगा आता युदो स्कूल मध्ये आहे, युदो स्कूल ठाणेमध्ये. तर बेसिकली यावर्षी आमची काय मागणी होती की कोर्टामध्ये जी आता केस लागली त्याच्यातनं असं वर्डिक्ट त्यांनी फक्त दिलेलं आहे की जो जी आर मे 2020 गव्हर्नमेंटने आणला होता तो त्याच्यावरती जो स्टे लागलेला तो स्टे त्यांनी हटवला आहे. पण आमची मुळात मागणी ही होती की यावर्षी एकंदर संपूर्ण ऑनलाईन शिक्षण पद्धती, पॅन्डेमिक सिच्युएशन, कोविड सिच्युएशन बघता यावर्षी ज्या फॅसिलिटीज मुलांना मिळालेल्या आहेत त्या प्रमाणात शाळांनी फी कमी करायला हवी होती. वाढवणं तर दुसरीच गोष्ट, तर त्यांनी काहीही फी कमी करण्याबद्दल कोणत्याही पद्धतीचं कोर्टाने काहीच निर्देश दिलेले नाही आहेत, फक्त त्यांनी जियाचा स्टे हटवला. म्हणजे किती बऱ्याच महिन्यापासून जेव्हापासून लॉकडाऊन चालू झाला आहे तो तेव्हापासून आम्ही मेल्स लिहितोय शाळेला की फीस कमी करायला किंवा महिन्याची मुदत द्यायला फीस भरण्यासाठी, पण काही प्रकारचा त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाही. त्यावर ऑनलाईन ॲक्सेस पण बंद केलं गेलेलं आहे, मुलांचं एक्झाम दिले गेले नाही आहेत, पुस्तकं नाही दिले मुलांना. माझा स्वतःचा मुलगा जानेवारीपासून शाळेत अटेंड करत नाही आहे. शेवटी मी त्यांना सांगितलं मला तुमची फीस भरायची क्षमता नाही आहे म्हणून मी माझ्या मुलांना शाळेकडून बाहेर पण काढलं. निखिल चव्हाण, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.